हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर आसन केले करतो आहे गणपतीसाठी डॉयली म्हणूनच आहे ही चौदा इंच रुंदी असलेलीच पावणे चौदा वगैरे थोडंसं दोन सूत कमी आहे चौदा इंचाला अशी ही सुंदर डॉयली झालेली आहे मध्ये छान ब्रह्मकमळासारखं डिझाईन आहे आणि त्यामुळे हे गणपतीसाठी आसन म्हणून एकदम परफेक्ट आहे आणि मूर्ती आपली तशी सहसा सहसा एकविताच्या वर नसते घरगुती मूर्ती त्यामुळे खूप सुंदर पद्धतीने आपला गणपती यावर बसू शकतो मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला ही आणि अगदी पटकन होणारी आहे त्यामुळे तुम्ही भरपूर करून विकूही शकता ते इतकी सुंदर ही डॉयली किंवा गणपती आसन नक्की आवडेल तुम्हाला करायला अगदी सोपं आहे आणि तसं करायला खरं हा हिरवा रंग आहे आणि खूप सुंदर हिरवा आहे पण या फोकसमध्ये किंवा लाईट लाईटमध्ये काय मोबाईलमध्ये रंग एकदम वेगळा काळा आणि पिवळाच दिसतो आहे तर ही कोणत्याही दोन कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर दिसेल हिरवं आणि पिवळं हे पण खूप सुंदर दिसत आहे मला वाटतं पटकन तुम्ही करायला सुरुवात कराल चला तर आपण पॅटर्न बघू आणि तुम्ही करायला सुरुवात करा या गणपती आसन किंवा डॉयलीसाठी हे दोन रंग किंवा आपण हा जे कंच हिरवा आहे इथे जरा जास्त काळपट दिसतोय आणि पिवळा आहे Uh, दोन्ही या लूप अँड थ्रेडच्या लोकरी आहेत आणि सुई घेतली आपण थ्री पॉईंट फाईव्ह एम एम सुरुवात आहे आपण हिरव्या रंगाने मॅजिक लूपमध्ये अठरा डबल क्रोशे करून मॅजिक लूप केलं बोटावर एक चेन काढली एक टाका काढला तीन चेन करू पहिला डबल क्रोशे म्हणून वन टू थ्री दिस इज फर्स्ट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक हा झाला पहिला डबल क्रोशे असे सतरा डबल क्रोशे करा आणि पहिला तीन चेनचा असे अठरा होतील एकूण डबल क्रोशे एटीन इन मॅजिक लूप अठरा डबल क्रोशे झाले आहेत आपले मॅजिक लूप बंद करून घ्या घट्ट पूर्ण आतलं होल बंद होईस्तोवर आणि आपल्याला पहिल्या टाक्याशी स्लिपस्टीचने याला जोडायचं आहे म्हणजे हा रोप बंद होईल स्लिप स्टिच इन द फर्स्ट डबल क्रोशे मीन्स थर्ड चेन ही तिसरी चेन आहे तिसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने जोडून घेऊ हा झाला पहिला राऊंड आता दुसऱ्या राऊंडला आपल्याला प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करायचे आहेत एक चेन केली मी पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू दुसऱ्याही टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू असं प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा छत्तीस टाके होतील आपले पूर्ण ओळ झाली की पूर्ण राऊंड झाला की पाच सहा असे दोन दोन सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात करा दोन राऊंड झाले आपले छत्तीस टाके झाले आहेत आता तर आता आपल्याला इथे पिवळा दोरा जोडायचा आहे स्लीप स्टिशनी बंद करू आधी हा राऊंड आपण आणि दोरा कापू नका आपल्याला पाहिजेच आहे हा परत नुसती आपण गाठ मारून ठेऊ आणि पिवळा दोरा पुढच्या टाक्यात जोडून घेऊ असे आपण फक्त याला गाठ मारून ठेवू तसं गाठने मारली तरी चालते पण सध्या अगदी लहान आहे त्यामुळे ओढल्या जाईल दोरा म्हणून आपण गाठ मारून ठेवतो आहे आता पिवळा दोरा जोडू आपण पुढच्या टाक्यात आणि तिथे तीन चेन टू इनकम्प्लीट डबल क्रोशे करून थ्री डी सी टॉक करायचा आहे तर पुढच्या टाक्यात आपण पिवळा दोरा जोडतो आहे चेन थ्री वन टू थ्री टू इनकम्प्लीट डबल क्रोशे त्याच टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तिनाचे दोन केले दोनाचा एक नाही करायचा परत तसंच तिनाचे दोन केले दोन इनकम्प्लीट डबल क्रोशन पहिल्या तीन चेन दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढला म्हणजे हे थ्री डी सी टॉक झालं तीन चेन आणि एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात परत थ्री डी सी टॉक इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकमप्लीट डबल क्रोशे टू इनकम्प्लीट डबल क्रोशे थ्री दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढलं पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणि दोन टा एक टाका सोडून पुढच्या टाक्यात परत थ्री डी सी टॉग असे आपण एक टाका सोडून करत असल्यामुळे अठरा वेळा येईल आपलं थ्री डी सी टॉग मध्ये तीन चेनच्या अठरा गॅप येतील थ्री डी सी टॉक थ्री चेन स्किप वन स्टीच थ्री डी सी टॉक इन द नेक्स्ट तर असा हा राऊंड पूर्ण करा अठरा वेळा झाला आपले थ्री डी सी टॉक करून शेवटच्या तीन चेन केल्या आणि या थ्री डी सी टॉक सोबत स्लिपस्टीच जोडला एक चेन करून हा टाका मोठा करूनच ठेवून द्या मगाशी जसं आपण गाठ मारली तसं नाही मारू कारण दरच एका राऊंडनंतर आपल्याला तो टाका पुन्हा टाका म्हणून लागणार आहे तर आता हा टाका आपण हिरवा दोरा घेणार आहे आता पुढचा राऊंड करायला आणि याला आपल्याला या तीन चेनच्या स्पेसमध्ये घ्यायचा आहे आता इथे परत तीन चेन करा तीन चेन दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं आता इथे चार चेन करू मग अशी तीन चेन केल्या होत्या चेन फोर परत पुढच्या याच्यात असंच करायचं असा हा राऊंड रिपीट करा म्हणजे थ्री डी सी टॉक प्रत्येक याच्यात वन टू थ्री तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं चार चेन वन टू थ्री फोर अठरा वेळा करा थ्री डी सी टॉक चेन फोर हे पूर्ण झालं आहे माझी ओळ थोडासा कोच आल्यासारखा वाटलंही तुम्हाला तर त्याने काही फरक नाही दस जसं आपण राऊंड करत जाऊ तसं तसं चाललं जाईल आता हा बंद करायच्या आधी काय करा पिवळा दोरा समोर घेऊन घ्या राईट साईडला शेवटच्या चार चेन केल्या मी एक उसवली आणि आता वरच्या टॉपशी आपण स्लीपस्टिचने जोडून घेऊ पुन्हा हा टाका मोठा करून ठेवा हवं ते एक चेन करून मग मोठा करा टाका म्हणजे उसवल्याची भीतीने राहणार आता आपल्याला पुढचा राऊंड या पिवळ्यानी करायचा आहे तर पिवळ्यानी आपण सहा चेन करू एक चेन मी करून ठेवली होती मग अशी जसं आत्ता केली उसवू नये म्हणून तर ती एक चेन आहेच टू थ्री फोर फाईव्ह सिक्स चेन सिक्स सिंगल क्रोशे इन नेक्स्ट स्टीच हा जो पफ आहे इथे त्या पफच्या टोकावर म्हणजे इथे वरती आपल्याला सिंगल क्रोशे करायचा सिंगल क्रोशे वन पुन्हा सहा चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अगेन सिंगल क्रोशे इन ऑन नेक्स्ट पफ हा जो पफचा वरचा टाका आहे त्याच्यावर सिंगल क्रोशे करायचा परत सहा चेन हे असं रिपीट करा सहा चेन सिंगल क्रोशे सहा चेन सिंगल क्रोशे आणि सिंगल क्रोशे कुठे करतो आपण हो हा जो पफ असतो यातल्या या टाक्यावर हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि खूप सुंदर दिसत आहे बघा पण या शेवटच्या सहा चेन न करता आपण काय करू आपल्याला हा टाका मध्ये हवा आहे तीन चेन उसवल्या मी तीनच केल्या आणि इथे जिथे आपल्याला जोडायचं आहे तिथे एक डबल क्रोशे करू म्हणजे जेणेकरून आपला टाका जो आहे वर्किंग लूप ते असं मध्यभागी येईल असं मध्यभागी वर्किंग लूप आल्यावर एक चेन करून सोडून द्या हे समोर आता आपल्याला पुढचा राऊंड पुन्हा हिरव्यानी करायचा आहे बघा इतका मोठा करून ठेवला टाका तरी तो उसवलाच चार चेन होत्या मग अशी आणि इथे सिंगल क्रश स्लिपस्टिच मी जोडलं होतं शेवटी आता आपल्याला काय करायचं आहे ही पुढची जी चार चेनची स्पेस आहे इथे एक स्लिपस्टिच करा हिरव्याची नंतर इथे तीन चेन करा आणि तीन डबल क्रोशे इनकम्प्लीट म्हणजे फोर डी सी टॉक करायचा आहे आता इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू थ्री पहिला चार चेनचा होता म्हणून आणि ह्या तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे केले म्हणजे चार झाले दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं चार चेन करा वन टू थ्री फोर पुन्हा पुढच्या गॅपमध्ये फोर डी सी टॉप इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू थ्री फोर चार इनकम्प्लीट डबल क्रोशे केले दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला आणि पुन्हा चार चेन केल्या वन टू थ्री फोर अठरा वेळा करा आहे फोर डी सी टॉग चेन फोर फोर डी सी टॉग इन चेन फोर स्पेस चार इन डबल क्रोशे आहे दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा चार चेन करायच्या थ्री फोर तीनदा झाला असं अठरा वेळा करा ते काळ कापड मी काढून टाकलं तुम्हाला दिसत नाही म्हणून पण तरी हे हिरवा रंग दिसतच नाही आता तो रंगच काळा दिसतोय कॅमेऱ्यात रंग खूप बदलतात आता या शेवटच्या चार चेन केल्या आहेत मी आणि इथल्या फोर डी सी टॉक जो आहे त्याच्याशी स्लीप स्टिचने आपण जोडून घेऊ आणि नेहमीप्रमाणे एक चेन करा टाका मोठा करून हे बाजूला करा हिरवा रंग आता पुढचा राऊंड आपण पिवळ्यानी करतो आहे पिवळ्यानी एक चेन केलेलीच आहे मी आणखीन सहा चेन करा एकूण सात चेन करायचे आहेत आपल्याला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन चेन सेवन आणि जोडायचं कुठे बघा आता या मधल्या या लूपच्या मध्यभागी पण त्याच्यासोबत हा जो पहिला थ्री डी सी टॉक केला होता त्याचा जो टाका आहे हा वरचा तर हा सुद्धा टाका घ्यायचा आहे म्हणजे पिवळा लूपमधून आणि त्या टाक्यातून अशी सुई घालून मग तिथे सिंगल करायचं आहे म्हणजे हे लूप असं दिसेल पुन्हा सात चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन जोडायचं से कुठे पहा पुढच्या लूपच्या मध्यभागी आणि त्याच्या खाली जो हा थ्री डी सी टॉग हो आहे त्याच्या टोकावर वरच्या टोकाला हा टाका आहे तिथे एक त्या टाक्यात सुई घालायची आणि दोन्ही याच्यातून टाका काढून सिंगल क्रोशे करायचा असं दिसेल तर हे लूप करा असे सात सात चेनचे सात चेन चेन सेवन तीन चार पाच सहा सात सिंगल क्रोशे इन लूप अँड हिस टॉप ऑफ दी थ्री डी सी टॉक स्टीच ही स्टीच आणि लूप याच्यातून दोरात घालून सिंगल क्रोशे तर असं आपल्याला पूर्ण राऊंड करायचं सात चेन एक सिंगल क्रोशे आहे सिंगल क्रोशे फक्त हे लूप आणि याचा वरचं टोक असं दोन्ही मिळून करायचं हा राऊंड झालाय आपला पूर्ण आणि शेवटच्या सात चेन करण्याऐवजी आपण काय करू तीन चेन आणि एक ट्रिपल जसं मगाशी तीन चेन एक एक डबल क्रोशे केला होता सहा चेन होत्या तर आता सात आहे म्हणून तीन चेन एक ट्रिबल असं करू आपण म्हणजे हा वर्किंग लूप जो आहे तो मध्यभागी येईल एक चेन करून टाका मोठा करून हे बाजूला करा आता पुढचा राऊंड पुन्हा आपल्याला हिरव्यानी करायचा आहे आणि हिरव्यानी कसं करू आपण फाईव्ह डी सी टॉक फाईव्ह चेन त्यासाठी पुन्हा पुढच्या गॅपमध्ये आधी एक स्लिप स्टिच करून घेतली फाईव्ह डी सी टॉक म्हणून पहिला एक तीन चेनचा केला डबल क्रोशे इनकम्प्लीट असला तरी तीन चेन करतोय आपण चार इनकम्प्लीट डबल क्रोशे करा वन टू थ्री फोर म्हणजे पाच डबल क्रोशे झाले हे एकूण आणि दोऱ्याचा वेढा घेऊन साही टाक्यातून काढा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव पुन्हा यात पाच डी सी टुगेदर फायू डी सी टुगेदर म्हणजे फाईव्ह इनकम्प्लीट डी डबल क्रोशे करा वन टू थ्री फोर फाईव फाईव्ह इनकम्प्लीट डबल क्रोशे झाल्यावर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचं पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह असा पूर्ण राऊंड करा पाच डबल क्रोशे एकत्र पाच चेन प्रत्येक चार चेनच्या गॅपमध्ये हा राऊंड पूर्ण झाला आपला पाच डी सी टुगेदर फायव्ह डी सी टुगेदर फाय चेन आता स्लिप ने आपण पहिल्या डबल क्रोशे फाय डी सी टॉकचा जोवरचा टाका आहे त्याच्याशी जोडतो आहे एक चेन करा आणि ती मोठी करून दोरा तसाच ठेवा पुढचा राऊंड आपल्याला या पिवळ्यानी करायचा आहे आता याच्या आधी आपण सात चेन केल्या होत्या आता आठ चेन करायच्या आहेत आणि तसाच सिंगल क्रोशे आठ चेन सिंगल क्रोशे असं रिपीट करायचं एक चेन केलेली आहे आपण टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ चेन आणि पुढचं जे लूप आहे या लूपला घेऊन मध्ये आणि त्याच्या मागचा जो फोर डी सी टॉग आहे त्याच्यावरचा टाका घेऊन असं दोन्ही घेऊन त्याच्यात सिंगल क्रोशे करायचा असा आठ चेन एक सिंगल क्रोशे. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ चेन पुढच्या लूपचं सेंटर आणि त्याच्या मागचं फोर डी सी टॉकचा वरचा टाका असं दोन्ही एकत्र घेऊन त्याच्यावर सिंगल क्रोशे करा. दहा राऊंड पूर्ण असा करा आठ चेन एक सिंगल क्रोशे समजा तुम्हाला हे अठरा टाके जास्त वाटत असतील तर तुम्ही सोळा टाक्यांचं केलं तरीसुद्धा चालणार आहे आठ चेन एक सिंगल क्रोशे ही ओळ केली आपण आता शेवटच्या आठ चेन करायच्या आहेत त्याच्याऐवजी मी चार चेन केल्या आणि इथे शेवटच्या टाक्यात किंवा आता हे पूर्ण संपणारच आहे त्यामुळे मध्येही करायची गरज नाही आठ चेन करू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि इथे स्लिप स्टीचने जोडून घ्या पुढचा राऊंड पुन्हा आपल्याला हिरव्यानी करायचा आहे हा दोरा कापून घेऊ आपण आता आणि नंतर आपण हायडी करणार पिवळा दोरा मी हाईड करून घेतला कारण नंतर आपल्याला हे एकदा शिवल्या गेलं की मग हाईड करणं कठीण जाईल म्हणून आता आपल्याला पुढचा राऊंड हिरव्यानी बॉर्डर करायची आपल्याला हिरव्यानी पुढचा राऊंड आपण हिरव्याने करतो आहे तर ह्या हिरव्या हिरव्यात एक चेन करूनच ठेवली होती मी तर ती एक चेन झाल्यावर हे पिवळं लूप आणि या पाच डी सी टॉक जे होतं त्याचं वरचं टोकाचा टाका हे दोन्ही एकत्र करून त्याच्यावर सिंगल क्रोशे करू नंतर ही जी पाच चेनची गॅप आहे याच्यात आठ डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ डबल क्रोशे आपण पाच चेनच्या गॅपमध्ये केले मग परत हे लूप आठ चेनचं आणि वरचं टोकाचा हा टाका हिरव्याच्यातला हे दोन्ही घेऊन एक सिंगल क्रोशे करा एका गॅपमध्ये आठ डबल क्रोशे केले पाच चेनच्या आणि हे दोन्ही लूप जोडले आता पुढच्या गॅपमध्ये मात्र आपण डबल क्रोशे नाही करणार तीन चेन करा मधल्या टाक्यात एक म्हणजे या लूपमध्ये एक डबल क्रोशे सॉरी सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन आणि यात परत लूप आणि हे मिळून त्यात सिंगल क्रोशे असे आपण तीन तीन चेनचे दोन लूप केले आणि इथे सिंगल क्रोशे आणि इथे सिंगल क्रोशे आता या गॅपमध्ये पाच चेनच्या पुन्हा आपल्याला आठ डबल क्रोशे करायचे म्हणजे एकदा आठ डबल क्रोशे करायचे आणि एकदा नुसते तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन असं करायचं तर असं रिपीट करायचं अठरा आहेत बरोबर आपले म्हणजे नऊ वेळा आपले आठ आठ डबल क्रोशेचे गट येतील तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ वेळा आपण डबल क्रोशे केले या पाच चेनच्या गॅपमध्ये आता हे आठ चेनचं लूप आणि हे डी सी टॉकचा वरचा टाका असं दोन्ही मिळून आपल्याला सिंगल क्रोशे करायचा त्यानंतर परत तीन चेन वन टू थ्री या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणि पुढचा सिंगल क्रोशे या पिवळ्या आठ चेनच्या लूपला धरून करायचा असा आता परत पुढच्या गॅपमध्ये अशा आठ डबल क्रोशे करा या गॅपमध्ये मग परत हे जोडायचं इथे सिंगल क्रोशे चार चेन इथे सिंगल क्रोशे पुन्हा हे जोडायचं दोन जोडून झालं की मग पुन्हा पुढच्या गॅपमध्ये आठ डबल क्रोशे तर असा पूर्ण राऊंड करून घ्या एकदा आठ डबल क्रोशे एकदा सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे आता आपण काय करू इथे या प्रत्येक टाक्यावर एक एक स्लिप स्टिच करत जाऊ पहिले आपण हे पूर्ण झालं आहे तिथे पहिल्या टाक्यात जोडून घेऊ नंतर सिंगल क्रश करायचा असतो तीन चेन झाल्यावर तर तो, तो इथे केलेलाच आहे त्यामुळे आपण फक्त या टाक्यात स्लिप स्टिच करून जोडून घेऊ परत दोरा काही कापू नका आपल्याला तसंच ठेवायचंच आहे पिवळ्यानंतर नंतर परत हिरव्यानी राऊंड करायचाच आहे आपल्याला पुढच्या राऊंडला आपण काय करू की हे तीन तीन चेनच्या दोन गॅप आहे ना यातल्या पहिल्या गॅपमध्ये पिवळा दोरा जोडून घेऊ इथे चेन वन सिंगल क्रोशे वन परत तीन चेन वन टू थ्री आणि पुढच्या तीन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे असं इथे एक तीन चेनचं लूप आलं आता आपल्याला काय करायचं आहे एक चेन करा आणि इथे फ्रंट पोस्ट सॉरी फ्रंट पोस्ट नाही बॅक पोस्ट डबल क्रोशे करायचा आहे कसा तो पहा दोऱ्याचा वेढा घेतला नेहमी आपण असं पूर्ण खांबाला लपेटतो पूर्ण बरोबर पण तसं न करता आता आपल्याला काय करू करायचं आहे फक्त या टाक्यातून मागून पुढे आणा आणि पुढच्या टाक्यातून पुढून मागे न्या फक्त एक दोरा येतो इथे जसं आपण टाक्यात टाक्यात करा म्हटलं की आपण या असा दोन टाके दोन धाग्यात घेतो ना तसंच घ्यायचं फक्त मागून घ्यायचं इथून आणि इकडच्या पुढच्या टाक्यात समोरून मागे टाकायचं फक्त एक धागा येतो असा इकडे मागे आणि त्याच्यावर आपण डबल क्रोशे करायचा एक चेन केली आहे दोऱ्याचा वेढा घेतला या टाक्यात मागून पुढे आणलं आणि पुढच्या टाक्यात पुढून मागे नेलं दोऱ्याचा वेढा तुण घेऊन टाका काढला दोनाचा एक तिनाचे दोन दोनाचा एक पुन्हा एक चेन पुढच्या टाक्यात तसंच आता दुसऱ्या टाक्यातून समोर आली तिसऱ्या टाक्यात मागे गेली या टाक्यातून समोर आली पुढच्या टाक्यातून मागे गेली फक्त एक दोरा आहे तो दोऱ्याचा वेळा घेऊन टाका काढला तिनाचे दोन दोनाचा एक परत एक चेन तसंच पुढच्या ह्याच्यात आता तिसऱ्यातून आत गेली समोर आली चौथ्यातून मागे गेली बघा पुन्हा एक चेन तसाच बॅक पोस्ट डबल क्रोशे एक चेन पोस्ट डबल क्रोशे एक चेन आठ डबल क्रोशे आपले तर आठ वेळा बॅक पोस्टील तीन दोन पाच झाल्या दोऱ्याचा वेढा घ्यायचा पुन्हा एकदा पहा या टाक्यातून जिथे केलेला असतो ना आपण त्याच्या पुढचा घ्यायचा टाक्यातून काठलं पुढच्या टाक्यात समोरून मागे नेला मागून पुढे आणायचा आणि पुढून मागे न्यायचा एक चेन परत पहा या टाक्यात असा मागून पुढे आणला पुढच्या टाक्यात पुढून मागे नेला बॅकपोस्ट डबल क्रोशे परत एक चेन आणि आता शेवटचा टाका आहे हा तर या टाक्यात मागून पुढे आणला समोरून मागे नेला असे आपण तीन आठ तीन आणि तीन सहा दोन आठ बरोबर आठ बॅकपोस्ट डबल क्रोशे केले पुन्हा पुन्हा एक चेन करा आणि या पहिल्या तीन चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे करा परत तीन चेन पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे लूप आणि पुन्हा एक चेन आणि प्रत्येक टाक्याभोवती असाच बॅकपोस्ट पहा या टाक्याला समोरून मागे नेलं मग पुढे पुढून मागे नेलं परत मागून पुढे पुढून मागे असं एकदा करायचं तिनाचे दोन दोनाचं एक परत एक चेन पुढच्या टाक्यात आता पुढून मागे आणलं आणि मागून सॉरी आधी मागून पुढे आणलं दुसऱ्या टाक्यात मागून पुढे आणली सुई आणि पुढून मागे नेली फक्त टाक्यावरच करायचं खालच्या खांबावर काहीच नाही करत आपण पुन्हा एक चेन परत एकदा पहा टाक्यात मागून पुढे आणली पुढून मागे नेली फक्त एक धागा असतो असा मागे सुईवर तिनाचे दोन दोनाचा एक जसं इथे केलं तसंच आता इकडे करत आहे आपण एक चेन झाली आहे पुढच्या टाक्यात परत मागून पुढे आणली सुई पुढून मागे नेली त्याला लपेटून टाक्याला तिनाचे दोन दोनाचा एक बैक बॅकपोस्ट डबल क्रोशे वन चेन वन एट टाईम्स चेन वन बॅकपोस्ट फक्त डबल क्रोशेवर न करता आपण टाक्यावर करत आहे एवढाच फरक आहे आठ वेळा झाल्याबरोबर आपले तीन आणि तीन सहा दोन आठ असं छान हिरवं असं वर येतं आणि आता परत एक चेन सिंगल क्रोशे तीन चेन पुन्हा सिंगल क्रोशे तीन चेन परत सिंगल क्रोशे आणि मग इकडे परत तसंच एक चेन बॅक पोस्ट डबल क्रोशे असंच टाक्याला माग पुढून मागून पुढे आणला पुढून परत मागे नेला बॅकपोस्ट असं दोन वेळा केलं आहे असं नऊ वेळा करावं लागेल तुम्हाला हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आठ आठ वेळा आपण बॅक पोस्ट डबल क्रोशे केलेत आणि शेवटची एक चेन झाल्यावर स्लीप स्टिचनी पहिल्या टाक्याशी पहिल्या डबल ए, सिंगल क्रोशेशी जोडून घ्या दोरा कापून घेऊ आपण इथे मग परत लावता येईल आता पुढचं राऊंड पुन्हा आपण हिरव्यानी करणार आहे हिरवा दोरा जोडून घेऊ आपण हिरवा दोरा आहेच आपला इथे पाठीमागे तर आपण या तीन चेनच्या स्पेसमध्ये घेऊ तो दोरा जरा या बाजूला आहे आपला तीन चेन पासून थोडा दूर तर आपण एखादी चेन करून घेऊ इथे मागे आणि मग इकडे घेऊ तीन चेनच्या इथे आता एक सिंगल क्रोशे करा आता आपण काय करणार आहे एक चेन करा आणि या प्रत्येक डबल क्रोशेवर टू डी सी टॉक करायचा आहे इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला टू डी सी टॉक मग दोन चेन सुरुवातीला आपण फक्त एक चेन केली अदरवाईज दोन चेन किंवा इथेही आपण दोन चेन करू शकतो सगळीकडे दोन दोन चेनच करू म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं चेन जा सो टू, आ, टू, Again, टू टू डी सी टॉक अगेन चेन टू टू डी सी टॉक ऑन द डबल क्रोशे स्टीच म्हणजे जसं मग एक चेन होती आधी पण आणि एक चेनमध्ये पण पोस्ट डबल क्रोशेच्या मध्येही एक चेन आणि सुरुवातीला पण एक चेन केली तसं आता दोन दोन चेन करायचे दोन चेन परत या टाक्यात टू डी सी टॉग आठ वेळा येईल असं आपला टू डी सी टॉक चेन टू अगेन टू डी सी टॉग चेन टू असं प्रत्येक डबल क्रोशेवर करा म्हणजे हे आठ डबल क्रोशे आहे तर आठ वेळा येईल टू डी सी टॉक बघा आपण आठ वेळा टू डी सी टॉक चेन टू असं आठ वेळा केलं तीन आणि तीन सहा दोन आठ वेळा शेवटी पुन्हा दोन चेन आणि हा जो तीन चेनचं लूप आहे किंवा स्पेस आहे इथे सिंगल क्रोशे पुन्हा दोन चेन आणि प्रत्येक डबल क्रोशेच्या टाक्यावर टू डी सी टॉक दोन चेन टू डबल क्रोशे टुगेदर लाईक दिस चेन टू अगेन टू डबल क्रोशे टुगेदर चेन टू रिपीट धीस एट टाईम्स दोन डबल क्रोशे एकत्र करून दोन चेन असं आठ वेळा केलं की इथे सिंगल दोन चेन करून सिंगल क्रोशेने जोडायचं पुन्हा आठ वेळा असा पूर्ण राऊंड करून घ्या शेवटच्या दोन चेन झाल्या माझ्या आणि इथे स्लिप स्टिचनी आपण बंद करून घेऊ दोऱ्या हायड करून घ्या सगळे शेवटचा राऊंड पिवळ्यानी करा जर राऊंड शेवटचा आपण पिवळ्यानी करू तर हा पिवळा दोरा इथे सिंगल क्रोशे जो आहे मधला त्या सिंगल क्रोशेवर जोडून घेऊ आपण एक चेन करा इथे आणि सिंगल क्रोशे करा दोन चेन आता ही दोन टू डी सी टॉक टू डी सी टॉक दोन आहेत त्याच्यामधली जी जागा आहे इथे आपल्याला करायचं आहे सिंगल क्रोशे वन चेन थ्री पिको पिको कसा करायचा स्लिप स्टिचनी चेन थ्री पिको पुन्हा त्याच गॅ गै, गॅपमध्ये सिंगल क्रोशे. असं तीनदा करा सिंगल क्रोशे चेन थ्री पिको चेन थ्री स्लिप स्टिच आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे दोनदा असंच तिसऱ्यांदा सिंगल क्रोशे चेन थ्री दोन धागे घेऊन स्टिच म्हणजे हा झाला चेन थ्री पिको पुन्हा त्याच गटात सिंगल क्रोशे त्याच दोन चेनच्या गॅपमध्ये तीन दहा झाला आता मधलं येईल तेव्हा सिंगल क्रोश आहे पाच चेनचा पिको वन टू थ्री फोर फाय पिको तसाच करायचा स्लिपस्टिचने परत त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रश फक्त हा मधला मोठा येईल आपला परत तीन वेळा तेच इकडे सिंगल क्रोशे, तीन चेन स्लिप स्टीच, ना सिंगल क्रशे असं तीनदा करा सिंगल क्रोशे, चेन थ्री स्लिप स्टिच थ्री चेन पिको स्लिप अगेन सिंगल क्रोशे इन द सेम स्पेस दोनदा झाला हा सेंटर आहे अजून एकदा सिंगल क्रोशे चेन थ्री स्टिच म्हणजे हा चेन थ्री पिको झाला त्याच मध्ये सिंगल क्रोशे हे सगळे पिको आता पूर्ण झाले मध्ये पाच चेनचा पिको झाला मग परत तीन वेळा तीन तीन चेनचे पिको झाले त्यानंतर तीन चेन करा पुन्हा वन टू थ्री आणि या सिंगल क्रोशेच्या टाक्यावर सिंगल क्रोशे करा परत तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा मग या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन चेन थ्री स्टिच पिको कसा करतो आपण स्लिप स्टिचने आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे Asatinda cara. single crochet chain 3 pico single crochet single crochet chain 3 slip stitch single crochet तीनदा झालं की मग मधला मोठा पिको आहे म्हणजे सिंगल क्रोशे पाच चेनचा पिको वन टू थ्री फोर फाईव्ह स्लिपस्टिचने पिको करायचा आणि पुन्हा त्याच दोन चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे आता जसं इकडे तीनदा केलं तसंच इकडे तीनदा सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको सिंगल क्रोशे असं तीनदा करा मधला पिको मग सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे असे तीनदा मग परत तीन चेन या सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे पुन्हा तीन चेन आणि इथपासून परत सुरू दोन टू डी सी टॉक टू डी सी टॉक पहिला आणि दुसरा आहे त्याच्या मधल्या गॅपपासून सुरुवात करायची सिंगल क्रोशे वन चेन थ्री पिको सिंगल क्रोशे वन असं तीनदा मधले पाच चेनचा पिकू असं पूर्ण राऊंड हा करून घ्या असा शेवटचा राऊंड पूर्ण झाला आहे आपला शेवटचा तीन चेन करते मी आणि इथे सिंगल क्रोश केलेलाच आहे त्यामुळे स्लीप स्टिचने जोडून देऊ तीन चेन स्लीप स्टिच दोरे हाईड करून घ्या आपली ही खूप सुंदर डॉयली तयार झाली आहे पहा आपण स्पेशल गणपतीसाठी आसन म्हणून केलेलं आहे अगदी सुंदर असं कमळाचं आसन झालेलं आहे मधलं कमळाचं डिझाईन असलेलं मला वाटतं खूप आवडली असेल तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू